श्यामभाई साळवी म्हणजे चौकचे आनंदी घे दिसायला पण तसेच कर्तृत्व पण तसंच त्यांचं कार्यही तसंच आहे तरुणांच्या गळ्यातले ताईत असलेले आदरणीय श्यामभाई साळवी त्यांच्यासमोर रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मोतीरामजी ठोंबरे साहेब आलेले आहेत त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत पाहिजे ज्यांनी ज्यांनी फटाके वाजवले ना त्यांच्यावर बुमरँग झालं परत विचार करा सव्वीस अकराला ला तिथे काय झालं असेल खरोखरच्या गोळ्या होत्या इथे मात्र फटाके आहेत तिथे बॉम्ब दारू गोळा या अगोदरचा जो सामना झाला अनिकेत मालुसरे आणि शैलेश राम शिर्के यांच्याकडून हजार रुपयांचं पारितोषिक मिळालंय ते आशुतोष मालुसरे याला त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन स्मृती चषक शिवसेनेची ज्यांची नाळ जोडली गेलेली आहे शिवसेनेवर ज्यांची अतूट श्रद्धा आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अथांग निष्ठा ज्या शिवसैनिकांची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार प्रेम ज्या शिवसैनिकांचा आहे त्यांच्या निष्ठेचं प्रतीक म्हणून हे स्मृती चषक स्पर्धा इथे भरवण्यात आलेली आहे तमाम सर्व क्रीडा रसिकांचं मी टिकेमाळी मनापासून सर्वांचं स्वागत करतो माझ्यासमोर आमचे संतोष चौधरी महागुरू जोडले गेलेले आहेत आणि व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी जमली आहे अमित देवघरे यांचंही आगमन इकडे होतंय त्यांचं मनापासून स्वागत आणि हा चेंडू कट केला एक क्षेत्ररक्षक मात्र तिथे उभा आहे कवर पॉईंटमधील क्षेत्रक्षकाकडे हा चेंडू जातोय धाव मिळते ती एक पाहुण्यांच्या माहिती करता क्रिशप इलेवन वानिवली विरुद्ध सोनाई इलेवन तळेगाव असा हा सामना मैदानावर रंगतोय दुसऱ्या फेरीचा आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीची दुसरी मॅच खेळवली जाते आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे अभिजित कडपे फुलटॉस चेंडू हवे सेफ लँडिंग झालं चांगला प्रयत्न केला होता यष्टीरक्षकानं धावत सुटलेला अगदी चित्त्याच्या वेगानं मात्र या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल रन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप ग्रामपंचायत माजगाव विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही टूर्नामेंट आशुतोष मालुसरे याच्यासाठी बक्षीस लावण्यात आलेलं त्याला विनंती आहे की त्यानं इथे येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं मॅन ऑफ द मॅचचा पण पुरस्कार त्यांना पटकावलेला आहे मी आदरणीय मोतीरामजी ठोंबरे साहेब यांनाच विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं साठी इथे मदत मागितलेली आहे पंचांनी बीमरसाठी तिसरे पंच तपासतायत रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे हजार रुपयांचं पारितोषिक मोतीरामजी ठोंबरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते हे पारितोषिक द्यावं रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य चौक विभागातील एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या शुभहस्ते पारितोषिक देण्यात ते। येत आहे समवेत आदरणीय श्यामभाई साळवी चौक विभागामध्ये जेव्हा जेव्हा कुठे अपघात घडत असतो तिथे पहिलं जाऊन मदत करणारा माणूस कोण तर ते आमचे आदरणीय श्यामभाई साळवी ज्या ज्या गरजू माणसाला जी जी मदत पाहिजे असेल तर पहिलं धावून जाणारा व्यक्तिमत्व कोण असेल तर ते आमचे श्यामभाई साळवी म्हणूनच त्यांना सगळे कॉमेंटेटर प्रेमाने चौकचे आनंद दिघे म्हणून सगळेजण त्यांना संबोधत असतात दिसायलाही ते तसेच आहेत आणि त्यांचं कार्यही तसंच अफाट कार्य परिसरामध्ये आपण बघितलेलं आहे तिसऱ्या पंचांकडे बीमरसाठी अपील करण्यात आलेला आहे नो बॉल पंचांचा निर्णय नो बॉलचा इशारा नो बॉल आणि पंचांचा हेलिकॉप्टर फिरलं म्हणजे फ्री हिटचा इशारा पंचांकडून आलेला आहे अतिशय देखणं असं आयोजन नीट नेटकं नियोजन रस्त्याच्या लगतच असलेलं मैदान त्यामुळे वाहतुकीसाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनला अजिबात काही खर्च नाही हा चेंडू हो खांद्याचा पुरेपूर वापर केला ऑस्टमच्या खूप बाहेर हा चेंडू होता पंचांनी वाईड म्हणून घोषित केलेला आहे एका धावेची भर पडते एका धावेनं पाच धावा होत आहेत वाणिवलीच्या स्कोर कार्डवर वा। क्रिश अभिवन वानिवली खूप वेगवान अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र दिशा भरकटलेत ते गोलंदाज अभिजीत कडपे अभिजीत कडपे ज्यानं हा चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू जातोय तुमच्या बाहेर आदरणीय निखिल मालुसरे ग्रामपंचायत सदस्य चौक त्यानंतर युवासेना सावरोली पंचायत समिती विभाग प्रमुख आदरणीय तेजस पाटील हेही या स्मृती चषकामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत शिवसेना अमित देवघरे यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी फटका मारला आहे मात्र चेंडू जातोय तो क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये फ्री हिट चा इशारा पंचांकडून आलेला त्यामुळे या एका धावेने सात धावा धावफलघावर लागता येत आदरणीय दीपक जी मालुसरे वडगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख त्यांचं इथे आगमन होतंय त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत हो शॉर्ट पेज चेंडू आला तसा झाडलाय मात्र सरळ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये लॉंग मध्ये झेल टिपला जातोय आणि पहिला हादरा बसतोय तो वानिवली टीमला जयेश थोरवेच्या रूपात ऊर्जा निर्माण होत असते असं म्हणतात ना की शिवसेनेच्या झंझावाताने उडून जातो पालापाचोळा लढत राहतो प्राणपणाने तोची खरा मराठी मावळा आणि या मराठी मावळ्यांचे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादानं आयोजित करण्यात आलेली ही स्मृती ट्रॉफी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप ग्रामपंचायत माजगाव विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्मृती ट्रॉफी आपण इथे पाहतोय तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत क्रिशप इलेव्हन वानिवली विरुद्ध सोनाई इलेव्हन तळेगावचा सामना आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्रक्षण घेतलं तळेगावनं आणि गोलंदाज तयार आहे हो 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 अफलातून चेंडू टाळ्यांचा कडकडाट होतो या गोलंदाजासाठी अभिजित कडपेनं सुंदर गोलंदाजी केली पहिलं षटक कसं टाकायला पाहिजे हे सिद्ध करतोय या मैदानावर सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी त्यांना आतापर्यंत केलेली आहे टप्पा चांगला ठेवलेला आहे एकदम वाईट गेले मात्र महत्वाचा मोहरा त्यानं बाद केलेला जयेश थोरवेला बाद केले वैभव थोरवे आता मैदानात आलेला आणि पहिला चेंडू मैभन मेडन हा ही चेंडू त्याच्याकडून मेडन जातोय लगातार दोन चेंडू निर्धाव टाकतोय तो अभिजित कडपे सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इंग्रजीमध्ये म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन सुरुवातीला जो प्रभाव टाकू तो शेवटपर्यंत टिकून राहत असतो हा ही चेंडू वेगवान टाकण्याच्या नादामध्ये आता मात्र वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी एक सिंगल रन आठ धावा तसं पाहिलं संतोष तर दोन्ही बाजूनं समप्रमाणात या षटकानं निर्णय दिलेला आहे फलंदाजांना पण अनुकूल आहे गोलंदाजांना पण अनुकूल अनुकुल असा निर्णय दिलेला आहे हो 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 हा ही चेंडू वाईड या षटकात मला असं वाटतंय चार चेंडू आतापर्यंत वाईड पाच चेंडू वाईट टाकलेले आहेत ते अभिजित कडपेनं आणि एक नो म्हणजे सहा धावा एक्स्ट्रा धावा आणि एकूण धावा त्या नऊ म्हणजे चारच धावा तीनच धावा मला असं वाटतंय बॅटनं काढलेल्या फलंदाजाने हा आणि मिसअंडरस्टँडिंग तू तू मै मै वाईटचा इशारा आणि धावचित होतोय तो, तो वैभव थोरवे केलेलं आहे त्यामध्ये माजी उपसरपंच राजेश पाटील साहेबांनी ही भरपूर मेहनत घेतलेली आहे डी पी डी सदस्य आमचे प्रेरणास्थान आदरणीय आत्मारामजी पाटील जे माजी रायगड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत माझी पंचायत समिती सदस्य आहेत त्यांच्या प्रेरणेनं ही स्मृती ट्रॉफी इथे साकार होती गोलंदाजाला हौसला अफजाई करतायत त्याचे सगळे पाठीराखे त्याचे सगळे खेळाडू हो oh, हो oh. चोरात चेंडू टाकला मात्र हा चेंडू निर्धाव पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या वानिवली क्रिशब इलेव्हन वानिवली संघाची दहा दोन बाद दहा बरेचसे पाहुणे व्यासपीठावर बसलेत आमचे आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य मोतीराम ठोंबरे पंचायत समिती सदस्य आदरणीय श्यामबाई साळवी ग्रामपंचायत सदस्य चौक निखिल मालुसरे युवासेना सावरोली पंचायत समिती विभाग प्रमुख तेजस पाटील अमितजी देवघरे सोपानजी मालकर अली जी मालकर दीपक मालुसरे आणि प्रमोदजी काठावले युवा नेते यांचा आगमन आत्ताच होतंय त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत हा सामना तसं पाहिलं तर पहिल्या फेरीचा सामना आहे नाईट टुर्नामेंट आपण इथे बघतोय अलिशान असं मैदान आहे अतिशय सुंदर असं मैदान आहे आणि या मैदानावर चार षटकांचा सामना पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले तीन षटकांमध्ये मुभा थोडी देण्यात येणार आहे क्षेत्रक्षणाच्या व्यूहरचनेसाठी प्रकाशजी जाधव आणि बाजीरावजी ढवाळकर शाखा प्रमुख आदरणीय प्रकाशजी जाधव आंबिवली प्रमुख आणि बाजीरावजी ढवाळकर यांचंही या आगमन इथे होतंय त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत खरं तर शिवसेनेचे दोन गट पडले परंतु आपल्या भागातून मला नाही वाटत कि जास्त शिंदे गटामध्ये कोण गेला असेल आहे ना श्यामबाई निष्ठा शिवसेनेवरची आदरणीय हिंदू हृदय सम्राटांवरची निष्ठा या भगव्याशी पायिक असलेले सगळे शिवसैनिक आपल्या परिसरामध्ये आहेत याचा सार्थ अभिमान प्रत्येक शिवसैनिकाला आहे आणि या मैदानावर बघा कसं भगव वातावरण आहे या अगोदरही मी म्हणाल की शिवसेनेच्या झंझावाताने उडून जातो पाला पाचोळा पण लढत राहतो प्राणपणाने तोच खरा मराठी मावळा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे आपल्या परिसरातील सगळे शिवसैनिक उभे राहिलेले आहेत आत्ताच सन्माननीय रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भुईर या टुर्नामेंटला भेट देऊन गेलेले आहेत आणि हा जोरदार अपील केलंय मात्र पंचांवर कोणताही प्रभाव नाहीये एक सिंगल रन मिळते बारा धावावर लागतात क्रिश इलेव्हन वानिवली विरुद्ध सोनाई इलेव्हन तळेगावचा हा पहिल्या फेरीचा सामना आहे नाणेफेक जिंकली तळेगावनं न क्षेत्रक्षण घेतलेलं आणि वानिवलीला फलंदाजी करताना आता पोचलेले आहेत वाणिवलीकर बारावर वानिवली म्हणजे याच एरियातली टीम तळेगाव तिकडे आपल्याकडे खालापूरच्या टोकावर असलेलं गाव स्ट्रमच्या किती किती बाहेर लांब आतमध्ये यष्टीरक्षका जवळ जाऊन हा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रतीक खोडेनं खर तर सलामीला आलाय प्रतीक सलामी आतापर्यंत त्यानं चेंडू फेस केले चार तीन धावा काढलेल्या आहेत एक दोन तरी षटकार त्याला मारावे लागतील प्रयत्न सुरू आहे मस्त फ्लिक केलाय चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रक्षक आलाय चित्त्याच्या वेगानं आणि सावजावर जसं झपटावं तसं त्यानं झेप घेतली त्या चेंडूवर चेंडू अडवला चेंडू दोन धावा या दरम्यान धावून पूर्ण केलेल्या त्या प्रतीक खैरमोडे आणि त्याचा सहकारी स्वप्नील कनोजे यांनी आणि एकूण धावा आता आपण पाहिल्या तर वानिवलीच्या स्कोर कार्डवर येत आहेत दोन बाद चौदा विराट कोहली च्या नावानं प्रसिद्ध आहे बघूया तशी खेळी होते का त्याची ओ हो हो काय बॉल टाकला वा मस्त गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर संतोष एक दिसलय या विकेट वरची उडत नाहीये खाली राहतोय त्यामुळे फलंदाजांच्या अडचणीत भर पडते फलंदाजांना आता अडचण निर्माण जास्त होते अशा वेळेला बाउन्सिंग नाहीये एक तर काल पण थंडी दोन नंतर पडली आत्ता पण थोडासा गारठा वाढत चाललेला आहे कारण हे मैदानावर हवा बघा किती वाहते भगवा झेंडा फडकतोय ते दिसतंय आपल्याला प्रत्यक्ष आणि हा चेंडू भिरकावला खैरमोडे ना मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षक आलाय चेंडू खाली आणि जेल टिपला याफलातून एक चांगला फलंदाज बाद होतो विराट कोहलीच्या नावानं प्रसिद्ध असलेला प्रतीक खैरमोडे अशोक जाधव युवा सेना युवा नेते समीर काठावले रमाकांत पाटील आणि शशिकांत पाटील आयोजक यांचं इथे आगमन झालं त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत टोला मस्त होता हवेमध्ये चेंडू जास्त राहिला म्हणजे उंची जास्त राहिली लांबी कमी राहिली क्षेत्रक्षकांना सुंदर झेल टिपला मिडविकेटमध्ये आणि फलंदाज बाद झाला तो प्रतीक खैरमोडे एक घातक फलंदाज होता कधीही रौद्ररूप धारण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती आणि असा हा एक तडाके बंद फलंदाजी करणारा एक हार्ड इटर फलंदाज एक झुंजार फलंदाजी करणारा फलंदाज बाद होतोय एक चांगली उपलब्धी म्हणावी लागेल ती तळेगाव संघासाठी अजूनही दोन षटक शिल्लक आहेत दोन षटक संपलेली आहेत अजूनही दोन षटक शिल्लक आहेत गोलंदाजीमध्ये परिवर्तन भावेश पाटील, पाटील गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत फास्टर आहेत तिन्ही गोलंदाज फास्टर आहेत बघा कोणी स्पिन गोलंदाजी केलेली नाही आत्तापर्यंत या तिघांनी ही फुलटॉस चेंडू होता मात्र लेगस्टिकच्या बाहेर पंचांनी वाईड म्हणून घोषित केला आहे अवांतर धावसंकेत भर पडते दिलीप ढवाळकर आणि संदीप ढवाळकर आयोजन कमिटीचे सदस्य आहेत कालपासून मेहनत घेतायत गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा भावेश पाटील पहिला चेंडू वाईट टाकला फास्टर गोलंदाजांचं हेच असतं टप्पा मिळायला वेळ लागतो जर का मिळाला टप्पा मग गोल फलंदाजांचे कर्दन बनत असतात मात्र हो 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 बघा काय चेंडू टाकला आणि धावची ती पकडलंय एक महत्वाची विकेट फलंदाज बाद होतोय तो शरद मुसळी पर्यंत पंधरा वाणिवली थोडस आता डेंजर झोन मध्ये हळूहळू चाललेला आहे पहिल्या मॅच मध्ये बघितलं पण बावन्न धावा आल्या मात्र आता या मॅच मध्ये लो स्कोरिंग कडे थोडीशी वाटचाल सुरू झालेली आहे ती फलंदाजीवरून इथे दिसतंय विकेट तशी बघितली तर पाटा आहे आउटफिल्ड पण फास्ट आहे म्हणजे उंचावरून फटके मारण्यापेक्षा जर गॅपमधून जर चेंडू ढकलले गेले तर ते जास्त फायदेमंद ठरू शकतात यस yes. <laughs> हा चेंडू ओ आणि हा चेंडू सरळ मारलाय तो क्षेत्र चाच पडतोय पडतोय झडतोय लोळतोय अक्षरशः धुरळा उधळतोय मात्र चेंडू काही त्यांनी सोडला नाही या चेंडूवर दोन धावा सतरा धावा आतापर्यंत झालेला आहे कौशल थोरवे यांना आल्या आल्या दोन धावांनी आपलं खातं खोललेला आहे आणि दोन धावांनी धावफलक नेऊन ठेवलेला आहे सत्राच्या घरात सतरा बबन जाधव खजिनदार चित्र, चित्र गुप्त चित्रगुप्त चे खजिनदार हा चित्रगुप्त आहेत त्यांचे सगळा लेखाजोखा साठी हजार रुपयांचा पारितोषिक बाबू मांडे यांच्याकडून डिक्लेअर झालाय मात्र हा चेंडू काय अफलातून मारलेला आहे फाईन लेकच्या दिशेनं हा जबरदस्त दणदणीत असा चौकार विकेट हॅट्रिक साठी हजार रुपयांचं पारितोषिक बाबू मांडे यांच्याकडून डिक्लेअर झालेलं आहे मात्र फलंदाजांनी चौकार ठोकला तो कौशल थोरवेनं कौशल थोरवे मिडल ऑर्डरला आलाय सहाव्या क्रमांकावर आलाय आणि हा ही चेंडू त्यानं आवेत मारलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला जातोय फलंदाज झेलबाद कौशल थोरवे सरपंच आदरणीय जी जाधव राजेश ढवाळकर विभाग प्रमुख माजगाव ग्रामपंचायत आणि जी कांबळे यांचं आगमन इथे होत त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत वानिवली विरुद्ध तळेगावचा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीचा सामना आहे तिसर षटक प्रगतीपथावर आहे तिसरं षटक भावेश पाटील घेऊन आलेलं आहे की यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल कारण एक महत्वाची विकेट कौस्तुभ थोरवेची विकेट त्याने घेतलेली आहे कौशल थोरवेची विकेट त्याने घेतलेली आणि आता रोशन थोरवे मैदानात रोशन थोरवेनं बॅट फिरवले मात्र टाइमिंग बरोबर जुळलं नाही एक धाव घेतले दुसरीसाठी सरसावले धोका होऊ शकतो मात्र नाही दोन धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या रोशन थोरवे आणि त्याचा सहकारी स्वप्नील कनोजे यांनी या दोन धावांनी तेवीसवर धावरत जाऊन पोचलेला आहे आतापर्यंत तरी वानिवलीचा क्रिशप इलेव्हन वानिवली, वानिवली विरुद्ध सोनाई इलेव्हन तळेगाव कैलास जी थोरवे वानिवलीचे कैलास थोरवे इकडून तिकडून इकडून तिकडून फोन लावतायत धावतायत स्कोर थोडा कमी झालाय ना वाढायला पाहिजे त्यांना थोडं टेन्शन आलंय परंतु स्कोर वाढला तर त्यांना नक्कीच मजा येईल किंवा आनंद होईल पण गोलंदाज चांगले आहेत भावेश पाटील हो 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 मस्त चेंडू पुढ्यात टाकला हा चेंडू आवळा देऊन कोवळा काढला या गोलंदाजानं थोडासा टर्न आहे स्लाईट टर्न आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय तो गोलंदाज भावेश पाटील अगोदरचे चेंडू त्यानं फास्ट टाकले साधारण एकशे वीस एकशे बावीसच्या स्पीडनं आता अचानक स्पीड कमी केला नाईन्टी नाईन्टी टू चा स्पीड त्याने ठेवला फसवलं फलंदाजाला तीन षटक संपलेत तीन षटकांमध्ये तेवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत सात पॉइंट सदतीस चा एव्हरेज आतापर्यंत ठेवलेला आहे साधारण सात ते आठ सा सा चा ॲव्हरेज आतापर्यंत सेवन पॉइंट सिक्स्टी सेव्हन चा एव्हरेज आतापर्यंत ठेवलेला आहे तो वानिवलीच्या फलंदाजांनी तळेगाव संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला डीजे मास्टर जरा लाय लाल वायर आहे ना त्याचा जरा आवाज वाढवा थोडा संतोष चौधरीचा आमच्या बरोबर जरा डिस्कशन पण करता येईल हॅलो 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 शेवटचं षटक मला असं वाटतं शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पण दिनेश पाटील आपण फास्टर गोलंदाज सगळे शोएब अख्तर सगळे भरलेत या तळेगाव टीम मध्ये ठिकेमाळे आपण जर तळेगाव आणि या क्रिशम इलेव्हन वाणिवली या दोन्ही संघांचा जर विचार केला तर खरं तर हे दोन्ही संघ गोलंदाजांसाठी भरपूर प्रसिद्ध आहेत दोघांकडे गोलंदाज चांगले आहेत गोलंदाजांना चा, या दोन्ही संघांमध्ये भरलेला आहे फलंदाजांसाठी आता कर्दन काळ मग हा जो स्कोअर आहे संतोष आतापर्यंतचा एकतीस तेवीस स्कोअर आहे हा मला असं वाटतं मग बरोबर चाललंय जर गोलंदाजांच्या दोन्ही जर टीम असतील तर हे चित्र बरोबर आहे हा शॉर्ट पिच चेंडू एषी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थोडासा निसटला मात्र त्याचं नुकसान काय झालं नाही एकच एकही धाव या चेंडूवर मिळाली नाही फलंदाजांना शॉर्ट चेंडू होता खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला क्षेत्रक्षणाची व्यवचना बघा शॉर्ट फाईन लेख शॉर्ट मॅन पॉईंट आणि कव्हरमध्ये सर्कलच्या आत क्षेत्रक्षण लावलं हा ओ बाबू मांडे साहेबांनी हजार रुपयांचा पारितोषिक लावला आहे हायट्रिकसाठी विकेटच्या मात्र इकडे बघा टाळ्यांचा कडकडाट होतो ही, या गोलंदाजासाठी दोन लगातार चेंडू मेडन शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर आहे डेफ्थ ओव्हर आहे या डेफ्थ ओव्हर मध्ये खर तर हाणामारी करायची असते मार झोडवाला हा ओव्हर आहे अशा वेळेला आडवे तिडवे फटके मारण्याच्या या षटकामध्ये मात्र गोलंदाज आपली मर्दुमकी गाजवतोय दिनेश पाटील आणि हा चेंडू फल इकडे नाही बघितलं तिकडे नाही बघितलं आणि लॉंगॉनला तिकडे ला शॉर्माचं दुकान आहे तिकडे मारला हा ओतुंग असा षटकार का अफलातून फटका मारला टायमिंग आणि ताकद यांचा सुरेख मेळ असलेला फटका आपल्याला बघायला मिळाला हे ठेवणीतले फटके आहेत हे रोज, रोज 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 तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये नाही बघायला मिळत कधी कधीच बघायला मिळतात जसं पूर्वी आपल्याला फक्त म्हणजे पुरणपोळी सणालाच मिळायची फार सण त्याच सणाला मिळायचं करंजी फक्त दिवाळीलाच मिळायची आता रोज डीमार्टला गेलो की पाहिजे ते आपल्याला आयटम्स आपल्याला मिळतात मात्र हे सुंदर अशी फटकेबाजी फलंदाज करतोय हा बॅटच्या बरोबर नाही मधोमध मद बसला एक सिंगल रन मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता स्वप्नील कनोजे याचा सात वर स्वप्नील कनोजे दोन वर खेळतोय तो रोशन थोरवे आणि वानिवली संघाचा स्कोर आहे तीस पाच बाद तीस निम्मा संघ गारत केलेला आहे मात्र तीस धावा एक चेसेबल स्कोर होऊ शकतो जसं संतोष चौधरी सांगितलं की दोन्ही टीम मध्ये गोलंदाजांचा तोफकान आहे हो यॉर्कर परफेक्ट तो तोही स्पीड मध्ये टाकलेला एक सिंगल रन या चेंडूवर मिळते या सिंगल रन बत्तीस एकतीस धावांवर एकतीस धावांवर जाऊन पोचलेला आहे क्रिश इलेव्हन वाणिवली सोनाई इलेव्हन तळेगाव विरुद्ध क्रिशब इलेवन वानिवली असा हा सामना आपण पाहतोय शेवटचं षटक सुरू आहे मैदानात तुम्हाला असं वाटतं पाहुण्यांच आगमन इकडे येत आहे आदरणीय आत्मारामजी पाटील माजी संपर्क प्रमुख आणि माझी पंचायत समिती सदस्य माझी रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य त्यांचं आगमन होत आहे त्यांचं स्वागत इथे होत आहे मात्र मैदानावर फलंदाज धावचित होतो स्वप्नील कनोजे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे रेकॉर्डेबल मतांनी जे विजयी झालेले आहेत ते मोतीराम शेठ ठोंबरे यांचं स्वागत दीपक मालुसरे आणि राजेश पाटील माजी उपसरपंच यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आदरणीय शेठ ठोंबरे जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांचं आपण स्वागत करावं मी मोतीराम शेठ ठोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा की त्यांनी श्यामबाई साळवी यांचं स्वागत करावं डी जे एक मिनिट श्यामबाई साळवी यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा म्हणतात ना की सामान्य माणसांचे असामान्य नेते आमचे आदरणीय श्यामबाई साळवी खर तर आता म्हणजे हॉस्पिटल आपलं रिलायन्स हॉस्पिटल मध्ये आता बंद आहे मला असं वाटतं किंवा फक्त त्यांनाच रिलायन्सवाल्यांनाच फॅसिलिटी सुरू आहे परंतु जेव्हा हॉस्पिटल जोरात सुरू होतं तेव्हा रोज मला असं वाटतं श्यामबाई साळवींची फेरी त्या हॉस्पिटलमध्ये असायची कोणाला ना कोणाला तरी मदत करण्यासाठी त्यांचा हातभार असायचा निखिल मालुसरे ग्रामपंचायत सदस्य चौक यांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं प्रकाश जाधव आणि समीर काठावले हे त्यांचं स्वागत करतील तीस एकतीस एक दोन याच मैदानावर हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चषक या मैदानावर होणार आहे दीड लाख त्याचं पारितोषिक असणार आणि आत्ता आहे तो स्मृती चषक तेजस पाटील युवासेना सावरोली पंचायत समिती विभाग प्रमुख मंगेश पाटील यांना मी विनंती करतो की तेजस पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं प्रमोद पाटील यांनाही मी विन काठावले प्रमोद काठावले यांना विनंती करतो की त्यांनी जॉईन व्हावं शशिकांत पाटील यांनाही विनंती आयोजकांना की त्यांनी तेजस पाटील यांचं स्वागत करावं दाढी मस्त दिसते त्यांना अजून सुंदरता त्यांची वाढलेली आहे मिरवणूक वगैरे असेल तर शिवाजी महाराजांची भूमिका किंवा संभाजी महाराजांची भूमिका करायला काही हरकत नाही रमेश ढवाळकर ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा अमित पाटील आणि प्रदीप जाधव या आयोजकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं सामना सुरू आहे क्रिश इलेव्हन वानिवली विरुद्ध सोनाई इलेव्हन तळेगाव सोनाई इलेव्हन तळेगाव संतोष चौधरी समालोचनासाठी असतील बत्तीस धावांचा इथे आपण करतोय तर सोनाई इलेव्हन तळेगाव संघ चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय आणि पाहुण्यांचं स्वागत मात्र इथं चौकाराने करतोय तो फलंदाज भावेश पाटील आलेली आहे संतोष चौधरी म्हणाले तसे लो स्कोरिंग मॅच टफ होणार आहे संघाच्या विरुद्ध आपण पाहतोय सोनाई इलेव्हन ताळेगाव संघ बत्तीस धावांचा पाठलाग करतोय गोलंदाजी करतोय शरद मुसळे आणि हा फटका जबरदस्त फटका खेचलाय शरद मुसळे एक चांगला गोलंदाज आणि त्याच्यावर हल्ला येतोय मात्र मेडविकेटच्या वरून हा षटकार हॅलो होराळे आणि भोकरपाडा टॉस करण्यासाठी या दोन्ही संघांच्या विनंती बारा धाव धाव पलकवा लागल्यात बत्तीस धावा टोंबळे आणि दिलीप ढवाळकर हे त्यांचं स्वागत करतील पाहुण्यांचं स्वागत इथे आपण पाहतोय बत्तीस धावांचा पाठलाग करतोय आणि बॉल बॉल द्या सुधाकर ढवाळकर म्हणजे माझगावचे सचिन तेंडुलकर <laughs> नावाने प्रसिद्ध आहेत त्यांचं स्वागत एकोणीस चेंडू आणि आता वीस धावांची गरज आहे शरद मुसळे जो मुख्य गोलंदाज होता आणि त्याच्यावरच हल्ला चढवला बारा धावा कारण नेहमी आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन पहिल्यांदा प्रभाव टाकला की गोड शेवट तुमचा गोड होतो आणि इथे मात्र षटक संपलेलं आहे बारा धावा आलेल्या आहेत पहिली मॅच आपण बघितली जांबिवली वावशी भागातील जांबिवली संघ होता आणि चावणे संघ त्याच्यामध्ये जांबिवली संघ जिंकला आणि दुसरी मॅच आजच्या दुसऱ्या रात्रीतली आपण पाहतोय चावणे आणि आज तळेगाव आणि वाणिवली या दोन संघांमध्ये तळेगाव संघ बत्तीस धावांचा पाठलाग करतोय एकतीस धावा केल्या होत्या क्रिशबिलिव्हन वाणिवली संघाने आणि पहिल्याच षटकामध्ये शरद मुसळेनं दिला बारा धावा आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती अठरा चेंडू आणि वीस धावांची सगळी पाहुणे मंडळी आमचे शेठ ठोंबरे साहेब श्यामभाई साळवी तेजस्जी पाटील सगळे दिग्गज मंडळी आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत होराळे आणि भोकरपाडा पुढची मॅच भोकरपाड्याने जी आ... मागची टुर्नामेंट झाली होती तिथे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक येथे पटकावलं होतं भोकरपाडा आणि होराळे दोन्ही संघाच्या करण्या विनंती आहे सगळे आमच्या आत्मारम शेठ पाटील साहेब दोन्हीच कर्णधार श्यामबाई साळवी यांना विनंती असेल की आपण नाणेफेक करायची आहे होराळे आणि भोकरपाडा या दोन संघांच्या दरम्यान दुसरं षटक इथे गोलंदाज वैभव थोरवे खरं तर शरद मुसळे मुख्य अस्त्र होतं मुख्य हत्यार होत परंतु त्याच्याच षटकामध्ये बारा आल्या आठ धावांची सरासरी राखायची होती आणि बारा आल्यामुळे आता अठरा चेंडू आणि वीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आपण पाहतोय तळेगाव संघाला तळेगाव संघ म्हटलं की रोहन कडपे रोहित कडपे रोहित कडपे नॉन स्ट्राईक आहे आणि स्ट्राईकला येतो भावेश पाटील अठरा चेंडू आणि वीस धावांची गरज आहे एक असं षटक टाकावं लागेल ज्याच्यामध्ये तीन चार धावा एक दोन विकेट घ्याव्या लागतील त्या क्रिशिले वाढवली संघाला नाही तर मग या धावांचा पाठलाग लिलया केला जाऊ शकतो गोलंदाज आहे वैभव थोरवे फिरून मारायचं होतं लेग स्टंपच्या बाहेर थोडासा परंतु पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय अवांतर धावा इथे मात्र कंजूशी करावी लागेल तिखट मारा करावा लागेल आणि इथे मात्र पहिला चेंडू स्वयर येतोय पहिला चेंडू स्वयर आल्यामुळे समीकरण असं झालंय की वाणिली संघाच्या विरोधात सोना इलेव्हन तळेगाव संघाला जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज अठरा चेंडू एकोणीस धावा चेंडू आबेमध्ये आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या चेंडू खाली विकेट इथे गेलेली आहे ती भावेश पाटीलची आपल्याला ऐकायला मिळतील कदाचित दोन तारखेला कारण शुभम मालुसरे ची ही टूर्नामेंट आहे दरवर्षी असतात त्यांच्या टूर्नामेंटला शुभम मालुसरने पण काल कमाल केली शुभम मालुसरईने जो षटकार मारला एका चेंडूमध्ये मध्ये सात धावांची गरज होती व्हाईट बॉल पडला आणि त्याच्यानंतर एका चेंडूवर षटकार त्याने मारला मस्त षटकार मारला आणि जेवढे प्रेक्षक बसले होते ते उठून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कारण शरद भुसरे आणि दुरुबा दोघे दोघे लोकांना वाटलं असेल की तो मारेलणार नाही <laughs> अशा वेळेला एखादा मारतो ना फटका तेव्हा लोकांचा आनंद अजून द्विगुणित दोन दो, दोन तीन धाव त्यांनी डबल घेतल्या हो होत्या <laughs> त्यामुळे दमला होता तो शुभम मालुसरे आणि इथले जे टीम आहेत ते सगळ्या त्यांनी आयोजनामध्ये भरपूर मदत पॅकर आहेत शुभम मालुसरे यांची इथे आत्ता झालेली आत्ताच दोन तीन ट्रॉफी ज्या कर्जत भागामध्ये झाल्या त्यांनी स्वतः टीम उतरवलेली भोकरपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे होराळे गोपीनाथ जाधव साहेबांची जी टुर्नामेंट झाली होती याच मैदानावर भोकरपाडा संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक येथे पटकावलं होतं आणि तोच भोकरपाडा संघ आता पुन्हा एकदा आलेला आहे आज सकाळी विनायक कडपे नवीन फलंदाज आला आहे कडपे पाटील तळेगाव सोना इलेवन तळेगाव इन्फॉर्ममध्ये असलेला हा विनायक कडपे गरज आहे कमी धावांची गरज आहे सतरा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे आपण पाहतोय मॅच मध्ये सगळे पाहुणे मंडळी आमचे मथुराम शेठ टोमरे साहेब श्यामबाई साळवी सगळे दिग्गज आणि प्रतिष्ठित मंडळी आताच दहा अगोदर आमदार साहेब इथे येऊन गेलेले आहेत मनोहरशेठ शेठ भोईर साहेब विनायक कडपे आला स्ट्राईक येणला आणि गोलंदाज येतो वाणिवली संघाचा वैभव थोरवे वैभव थरवेला हा चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय नॉन स्ट्राईक येणला रोहित कडपे प्रियांशु काठावले चेंडू आणि पंधरा धावांची गरज असताना हा डॉट बॉल इथे टाकलेला आहे चौदा चेंडू पंधरा चांगली गोलंदाजी सुरू आहे वाणिवली संघाकडून पण चांगला प्रयत्न चालू आहे कृषी वाणविली मी म्हणालो की शरद मुसळे खरं त्यांचं मुख्य अस्त्र होतं पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की कमी धावा देईल परंतु बारा धावा दिल्यामुळे ही मॅच आता थोडीशी झुकलेली आहे ती तळेगाव संघाकडे परंतु आता खेचून आणावे लागेल या मॅच मध्ये जर यायचं असेल परंतु इथे मात्र बघतोय पंचांकडे बघतोय पंच सांगतायत की क्रिजच्या कोण्यातून हा चेंडू चाललाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय पंधरा चेंडू पंधरा होती आता मात्र तेरा चेंडू आणि पंधरा धावांची गरज हरीश कडपे तीन षटकरांसाठी हजार रुपयांचं पारितोषिक आहे नंतर जमा ठेवू आम्ही इथे नाही मारले तर मंडळाला एकदा पुकारला ठीक आहे ना आणि इथे मात्र हा चेंडू मिड विकेटला चाललाय हरीश कडपे तीन हजार हजार तीन षटकांसाठी हजार रुपये परत येते मात्र विकेट जाते ती तळेगाव संघाची दिलीप पाटील कौशल्य कौशल, थो, कौशल थोरवे वाणुलीत संघाचा हा तिसरा षटक घेऊन आला गोलंदाज आता गरज आहे बारा चेंडू आणि चौदा धावांची गरज आहे अजूनही मॅच मध्ये रंगात आहे उत्कंठा वर्धक सामना होण्याची चिन्ह आहेत तळेगाव संघाचा फलंदाज आपण आता पाहतोय खेळपट्टीवर रोहन कडपे आणि या विनायक कडपे रोहन कडपे आणि या विनायक नॉन स्ट्राईक आहे आणि रोहन कडपे स्ट्राईक आहे बारा चेंडू आणायचा चौदा धावांची गरज आहे तळेगाव संघ तसं पाहिलं तर छोटा संघ आहे परंतु कोणत्या संघाला कधी दी धक्का देईल याची गॅरंटी नाही कैलास कौशल कौशल थोरवे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे स्टँडर्ड क्रिकेट क्रिकेटचा दर्जा करत या मैदानावर आपण काल रात्रीमध्ये पण आम्ही सकाळी साडेसात वाजेपर्यंत मॅच चालू होती आज किती वाजतील गॅरंटी नाही आणि चांगला चेंडू टाकतोय कौशल आपलं कौशल्य दाखवतोय गोलंदाजी मध्ये चमत्कार करावा लागेल वानेवर संघाला कारण बारा चेंडू म्हणाला तो गोलंदाजांचा तोफखाना याही टीम मध्ये आहे आहे त्यामुळे या मॅच मध्ये मजा आणि हा चेंडू हवे मध्ये क्षेत्रक्षक मात्र बघत राहिला राहिला प्रेक्षक आणि आलाय षटकार आणि सोना इलेव्हन ताळेगाव संघाला नऊ चेंडू आणि सात धावांची गरज आहे दुसरी मॅच आपण पाहतोय दुसऱ्या रात्रीतली काल आपण बघितलं तळवली आणि बारवई हे दोन संघ सकाळी जाम नाचले इथे पुढे गेलेले आहेत आणि आज कोणता संघ असेल पहिली मॅच जिंकलेली आहे ती वावोशी भागातील जांबिली संघाने जिंकलेली आणि चावणे सारखा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला आणि दुसरी मॅच आपण पाहतोय इथे क्रिशभ इलेव्हनं वाणिवली आणि सोना इलेव्हन तळेगाव या दोन संघांमध्ये नऊ चेंडू शिल्लक आहेत धावा करायच्या त्या सात एकतीस धावा केल्या होत्या वाणिवली या संघाना आणि बत्तीस धावांचा पाठलाग करतोय तो सोना इलेव्हन तळेगाव संघ स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोहित कडपे रोहन रोहन कडपे आणि नॉन स्ट्राईक एंडला दीपक पाटील रजत रजत दीपक पाटील रनआउट झालेले आहेत रजत पाटील आहेत नऊ चेंडू आहेत आणि सात धावांची गरज आहे गोलंदाज आहे क्रिश बिलावून वाढवली संघाचे कौशल थोरवे कौशल रोहन नऊ चेंडू सात व्हाईट बॉल नऊ चेंडू सात आणि आता नऊ चेंडू आणि सहा धावांची गरज आहे नऊ चेंडू आणि सहा सोना इलेवन तळेगाव आणि क्रिशप इलेवन वाणिवली मस्त फटका खेचलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने है। दोन धावा इथे मिळतायत सहा धावांची गरज होती नऊ चेंडवाणी सहा आता आठ चेंडवाणी चार धावांची गरज आहे आठ चेंडू शिल्लक आहेत चार धावांची गरज आहे सोना इलेवन तळेगाव संघ पहिल्याच षटकामध्ये बारा धावा घेतल्या जिथे आठ धावांची सरासरी होती आठ चौक बत्तीस तिथे पहिल्या षटकामध्ये बारा धावा आल्या आणि आता मात्र जिंकण्यासाठी चार धावांची गरज चेंडू शिल्लक आहेत आठ नरेश दळवी आमचे स्कोर श्री साई लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येते आलेले संतोष वरोसे बोरगावचे आदरणीय अमोल सुरवे भावी सदस्य प्रफुल्ल शिंदे द्वारकानाथजी मोरे आणि मनोज पाटील यांचं आगमन इथे होतंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आठ चेंडू चार धावांची गरज दुसरी मॅच आजच्या दुसऱ्या रात्रीतली आपण पाहतोय गोलंदाज कौशल थोरवे गोलंदाजी करतोय चेंडू शिल्लक आहेत आठ आणि धावा आहेत चार चार मध्ये आठ असते तर वानिवली संघाचे पाठीदारखे थोडे खुश असते परंतु इथे आता इथे मात्र चेंडू डॉट चेंडू येतोय सात चेंडू आणि चार धावांची गरज सात बॉल हे लो स्कोरिंग मॅच आहे खर तर लो स्कोरिंग मॅच असून मॅच कुठे कुठे आणि या कालच्या रात्रीमध्ये पहिली मॅच त्रेसष्ट सहासष्ट मात्र मध्यरात्री आम्ही बघितलं तर धावा यायला तयार नव्हते डबलची गरज आहे षटकार मारण्याच्या नादामध्ये झेल पण इथे मात्र, मात्र, मात्र सोडलाय आणि आता मात्र सहा चेंडू चार ची गरज असते परंतु सहा चेंडू आणि झेल सोडल्यामुळे दोन धावांची गरज सहा चेंडू मध्ये दोन धावा खर तर एवढ्या उंचावरून मारायची गरज नव्हती लवकर पर... मॅच संपवायची होती खरंतर हम्म तळेगाव संघाच्या या फलंदाजाला कदाचित विकेट पडली असते परंतु झेल सुटलाय आणि आता सहा चेंडू शिल्लक आहेत दोन धावांची गरज आहे ती सोनाई इलेव्हन तळेगाव संघाला जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि दोन धावांची मस्त मैदान बनवलंय बघा विकेट पाटा आहे आउटफिल्ड फास्ट आहे अगदी फास्ट आहे बाउंड्रीत पण तशात एवढ्या जवळ नाहीयेत त्यामुळे षटकार बघा फार कमी षटकार जातात एकदम कॉन्फिडंटचे जो फलंदाज फल फटके मारतोय ना तेच चेंडू मैदानाच्या बाहेर जातात नाहीतर चेंडू मैदानाच्या आतच आपण वारंवार बघितलेला आहे या मैदान बनवण्यासाठी सगळ्या आयोजकांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे त्यामधले आमचे बाजीराव ढवाळकर त्यानंतर शुभम मालुसरे दिलीप ढवाळकर यांनी खूप मेहनत घेतली आहे स्वप्नील कनोजी आलेले आहे शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि त्याच्याकडे आता त्याच्यासाठी काहीच बाकी ठेवलेलं नाहीये फक्त दोन धावा त्याला म्हणजे एकच धाव त्याला द्यायची या षटकामध्ये तर वाणिवली संघ या मॅच मध्ये जिंकू शकतो आणि दोनच धावा करायची आहेत त्या सोनाई इलेव्हन ताळेगाव संघाला सोना इलेव्हन तळेगाव खरं तर सोनाई हे आजीचं नाव आहे सचिन तांडेल समीर तांडेल यांच्या आजीचं नाव त्यांनी संघाला दिलेलं आहे हे संस्कार आहेत सहा चेंडू आणि दोन धावांची गरज गोलंदाज आहे जर का या दोन धावा रोखल्या तर याला खांद्यावर घेतलं जाईल पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय फटका सिंगल त्याच्यानंतर दुसरी धाव आणि ही मॅच जिंकलेली आहे ती सोना इलेव्हन तळेगाव संघानं मॅन ऑफ द मॅच शुभम मांडे मॅन ऑफ द मॅच शुभम मांडे